परकीय गुंतवणूकदारांचा कल आता भारताकडे वळला असून 2015 मधील पहिल्या 6 महिन्यांमध्ये भारतात तब्बल 31 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. विशेष बाब म्हणजे परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत जगभरात भारताचा पहिला नंबर आला असून अमेरिका आणि चीन यासारख्या देशांनाही भारताने मागे टाकलंय. विदेशातील एका इंग्रजी प्रसिद्ध माध्यमाने 2015 मधील जगभरातील देशांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीचा अभ्यास करत अहवाल तयार केला आहे. या अहवालात जगभरात सर्वाधिक परकीय गुंतवणूक भारतात झाली असल्याचे म्हणण्यात आलंय. 2015 मधील पहिल्या 6 महिन्यात भारतात 31 अब्ज डॉलर्स तर चीनमध्ये 28 तर अमेरिकेत 27 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचं यामध्ये म्हटलं आहे. मे 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने परकीय गुंतवणुकीला प्राधान्य दिलं आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या मोहिमेतून भारताकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मोदी सरकारने केले आहेत. त्यामुळे या अहवालातून मोदी सरकारला आणखी एक प्रमाणपत्र मिळालं आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते परकीय गुंतवणूक वाढण्यासाठी सरकारला आणखी बऱ्याच क्षेत्रात सुधारणा करावी लागणार आहे.